मित्रांनो, आपण क्वाड्रिलेटरल आर्म प्रत्यक्ष कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की कोणताही क्वाड्रिलेटरल जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर पाच एलिमेंट्स आवश्यक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 8.3 आहोत. पहिले उदाहरण काळजीपूर्वक वाचून घ्यायचं. इन क्वाड्रिलेटर एम ओ आर ई लेंथ एम ओ बरोबर 5.8 सेंटीमीटर, लेंथ ओ आर बरोबर 4.4 सेंटीमीटर, मेजर ऑफ एंगल एम बरोबर 58 डिग्री, मेजर ऑफ एंगल ओ बरोबर 105 डिग्री एंड मेजर ऑफ एंगल आर बरोबर 90 डिग्री. जर निरीक्षण केलं तर आपल्याला 5.8 ही एक लेंथ दिलेली आहे आणि दुसरी लेंथ दिलेली आहे 4.4 सेंटीमीटर, म्हणजे टू साइड्स दिलेले आहेत आणि अँगल दिलेले आहेत 3, 58, 105 and 90 degree. अशा पद्धतीने हा क्वाड्रिलेटर टू साइड्स एंड एनी थ्री एंगल या टाइप मध्ये येईल. तर सुरुवातीला जर बघितलं आपण दोन लाईन सेगमेंट जी दिले त्याच्यामध्ये आपल्याला सामने असं दिसतं दोघं ठिकाणी ओ आलेलं आहे, इथं ओ आणि इथं, म्हणजे ह्या साइड ऍडजेसंट असल्या पाहिजे. मग ऍडजेसंट साइड्स एंड थ्री एंगल च्या सहाय्याने आपण क्वाड्रिलेटर कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर त्याकरता पहिले जर फिगर जर काढून गेली तर आपली चुकण्याची संभाव्यता खूपच कमी असते. तर पहिले नऊ फिगर काढून घेऊ आपण. मी आता सुरुवातीला एमओ लाईन सेगमेंट काढतो. रफ फिगर काढताना पट्टीची आवश्यकता नाही, तुम्ही सरळ पेन्सिलने काढूने आपल्या हाताने वापरायचं आहे. तर एमओ अशा पद्धतीने आता जर बघितलं एम जवळ आहे पण 58 डिग्री होतोय, तर 58 डिग्री असं सरळ नव्हतं आवश्यक होतो, थोडा कललेला पाहिजे. अशा पद्धतीने हा जवळ 58 डिग्रीचा एम जवळ आहे, ओ जवळ आहे 105 डिग्री, म्हणजे 90 सरळ असा होतो, थोडासा कललेला. अशा पद्धतीने हा जवळ 105 डिग्री. आता ओ जो आहे ओ पासून हा जो बिंदू आहे तो 4.4 सेंटीमीटर वरती कपाचा वापर करू आपण. तिथं आर्क काढायची आणि आर बिंदू मिळवायचा आहे आणि आर जवळ आपल्याला 90 डिग्रीचा अँगल तयार करायचा आहे. साधारण अशा पद्धतीने आणि हा बिंदू असेल तुमचा एम ओ आर ई. या रफ फिगरमुळे तुम्हाला जेव्हा फेअर फिगर करतात तर चुकण्याची संभाव्यता जी असते ती खूपच कमी असते. तर पहिले मी एमओ लाईन सेगमेंट काढून घेईल 5.8 सेंटीमीटरचा. इथं एम बिंदू नाव द्यायचं आणि इथं ओ. आता काय करायचं, आपलं जे प्रोटेक्टर असतं त्याच्या प्रोटेक्टर मध्ये 58 डिग्री घ्यायचं आहे बिंदू एम जवळ. प्रोटेक्टरचा हा बिंदू एमसी मॅच करायचा आणि अशा पद्धतीने मोजायचं. आता तुम्ही इकडे इथं करायचे 58 डिग्री, झिरो पासून स्टार्ट केला 50 आणि इथं 50 पट्टीचा उपयोग करायचा, तो बिंदू आणि एम जोडून घ्यायचा जेणेकरून आपल्याला रे मिळेल. अशा पद्धतीने 58 डिग्री असलेला अँगल इथं तयार झालेला आहे. आता एम जवळ 105 डिग्री असलेला अँगल तयार करायचा आहे. अशा पद्धतीने प्रोटेक्टर करायचं 105 हा जो बिंदू मिळवला आहे तो बिंदू आणि ओ जोडून घ्यायचा आहे जेणेकरून ओ पासून निघणारा रे आपल्याला मिळेल.
105 डिग्री। आता जो आर बिंदू आहे तो 4.4 सेंटीमीटर वरती दिसतोय, तर कंपास मध्ये 4.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आर काढायचे आणि तो बिंदू असेल तुमचा आर। आता आर बिंदू जवळ आपल्याला 90 डिग्री ट्रायंगल मिळतोय, परत आर बिंदू जवळ प्रोजेक्ट करायचं, हा बिंदू आहे ई, इथं आपण 90 डिग्री दाखवून द्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही जे माप आपल्याला राहिले ते सर्व आकृतीत दाखवायचे। आता इथं 4.4 सेंटीमीटर दाखवायचा, ओव्हर 4.4 सेंटीमीटर, इथं 5.8 सेंटीमीटर दाखवायचं। अशा पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करू शकतो।